नमस्कार मित्रांनो, ट्रॅकिंग टेक मराठीच्या आणखी एका व्हिडिओ मध्ये आपलं स्वागत आहे. आणि हा आलेला आहे छोटा बॉक्स, पण फोन छोटा नाहीये. हा म्हणजे तसा छोटा आहे पण नावाच्या बाबतीत मोठा आहे. हो, बरेच दिवसापासून ह्या फोन बद्दल आपण बोलत होतो. आज अनबॉक्सिंग करणार आहे, फर्स्ट इम्प्रेशन देणार आहे आणि काही इंटरेस्टिंग गोष्टी सांगणार आहे. तुम्ही हा फोन घ्यायला पाहिजे का नाही हे सांगणार आहे, आणि जर का घ्यायचा असेल तर तुम्ही कधी घेतला पाहिजे हे सुद्धा सांगणार आहे. चला ओपन करूया बॉक्सला. पिक्सेल 7a, ह्याच्यामध्ये तीन कलर्स येतात, सी, स्नो आणि चारकोल. आता चारकोल जो आहे तो आमच्याकडे, सी ह्या वेळेचा ब्लू कलर आहे, तो खरंच चांगला आहे. स्नो म्हणजे व्हाईट आहे, वी वॉन्टेड दॅट, पण आम्हाला गुगलने हा पाठवलेला आहे जो रेग्युलर फोन आहे. तर सांगायचं झालं तर मी 6a जो होता मागच्या वर्षी जो लॉन्च झाला त्याच्याबरोबर सुद्धा कम्पेअर करणार आहे आणि त्यापेक्षा किती चांगला आहे, किती अपग्रेड आहे हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यात आधी USB Type-C to Type-C केबल येते. त्याच्यानंतर इंटरेस्टिंग एक अडॅप्टर येतो, USB Type-A to Type-C अडॅप्टर. कशासाठी दिला माहित नाही, तुम्ही सांगा मला. USB Type-C to Type-A अडॅप्टर का दिलाय, आणि त्याच्यानंतर सिम कार्ड टूल, आणि त्याच्या आतमध्ये थोडस छोटस डॉक्युमेंटेशन. या सगळ्या गोष्टी आहेत या छोट्याशा बॉक्स मध्ये. बॉक्सला बाजूला ठेवूया, बघूया फोन कडे. सगळ्यात आधी मित्रांनो, स्मज मॅग्नेट आहे, म्हणजे तुमचे फिंगरप्रिंट्स वगैरे नक्की येतील. मागे ग्लास नाहीये, ग्लास सारखं दिसतं बट इट इज प्लास्टिक बॅग. पुढे तुम्हाला गोरिल्ला ग्लासचं प्रोटेक्शन येतं. इन हँड फील जबरदस्त आहे, कारण की छोटा फोन आहे, कॉम्पॅक्ट फोन आहे आणि आजकाल आपल्याला जास्त कॉम्पॅक्ट फोन दिसत नाहीत. जर का मी पोर्ट्स आणि बटन सांगायचे झाले तर खाली तुम्हाला स्पीकर ग्रिल येतं, USB Type-C येतं, मायक्रोफोन आहे, मायक्रोफोन छोटं होल नाहीये, इट इज काइंड ऑफ अ ग्रिल ओनली. राईट हँड साइड मध्ये खाली किंवा मध्ये मी म्हणेन व्हॉल्यूम रॉकर आहे, वरती पॉवर ऑन ऑफ बटन आहे, वरती एकदम नॉईस कॅन्सलिंग मायक्रोफोन आहे आणि लेफ्ट हँड साइडला तुम्हाला सिम कार्ड ट्रे मिळतो. आणि हा जो सिम कार्ड ट्रे आहे ना, तो नाही SD कार्ड स्लॉट तर नाहीये, फक्त एवढंच बघायचं की ड्युएल सिम कार्ड स्लॉट आहे का सिंगल, कारण की हा नॅनो सिमला, नॅनो नाही, ई सिमला सपोर्ट करतो. फिजिकल सिम कार्ड एक वापरू शकता आणि एक तुम्हाला ई सिम वापरायला लागणार. तसं गोरिल्ला ग्लासचं प्रोटेक्शन येतं, आम्ही आमच्या हिंदी अनबॉक्सिंग मध्ये नेहमी पाडतो, पाडणार तर तुमच्यासाठी, तर स्पेसिफिकली अजूनही उंचीवरनं पाडणार आहे. बघूया काय होतं. 44,000 फोन आहे. 1, 2, 3 ओके. प्लास्टिकला चरे वगैरे नाही आले, प्लास्टिक चांगले, क्वालिटी चांगली आहे त्याची, ओव्हरऑल व्हेरी नाईस. चला आता बाहेर तर आपण बघून घेतलं, आता बघूया आतमध्ये काय आहे, व्हॉट इज इनसाइड. सगळ्यात आधी डिस्प्ले बद्दल सांगायचं झालं तर 6.1 इंचचा ओलेट डिस्प्ले येतो, 6.1 इंच ओलेट डिस्प्ले. थँकफुली 6A मध्ये 60Hz होता आणि तेव्हा जेव्हा मी व्हिडिओ केला शिवाय घातले, म्हणजे 40-45 हजाराचा फोन घेतोय, 60Hz काय देत आहे. ह्याच्यामध्ये आता 90Hz केले, 120Hz पण पोहोचले नाहीये, पण 90Hz त्यांनी केलेला आहे, सो दॅट इज गुड. पण तुम्हाला एक सांगू, जर का पुढून बघितलं ना तर डेट वाटतो, कारण की बेझल्स थोडे जाड आहेत, म्हणजे साईडचे बेझल्स बघा, वरचे बघा. जनरली आजकाल 20-25 हजारमध्ये सुद्धा बारीक बेझल्स येतात, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी जाड आहे. चिन एव्हरेज साईजची आहे, आय मीन डिसेंट डिस्प्ले, इतकं नक्की म्हणे. स्पेसिफिकेशन बद्दल सांगायचं झालं तर हा येतो Tensor G2, म्हणजे सेकंड जनरेशनच्या टेन्सॉर चिपसेट वरती. हो, हा 5nm आहे, मागच्या 6A मध्ये Tensor G1 होता, म्हणजे नॉर्मल फर्स्ट जनरेशनचा होता, याच्यामध्ये G2 चा. एक गोष्ट चांगली आहे, पिक्सेल 7 जर का बघितला, याचा जो मोठा भाऊ आहे त्याच्यामध्ये सुद्धा सेम चिपसेट येतं, आणि हा छोटा भाऊ आहे ह्याच्यामध्ये सुद्धा सेम चिपसेट. असं नाही केलं की त्याच्यामध्ये G2 दिलं आणि याच्यामध्ये फर्स्ट जनरेशनचा टेन्सॉर दिलाय, तर ती गोष्ट चांगली आहे. ह्याचा जर का स्कोर बघायला गेलं तर 7 ते 7.5 लाखापर्यंत येतो, म्हणजे मिड रेंज फोनचे जे स्कोर्स येतात त्याच्यासारखाच आहे. जर का मी कॉलकॉम स्नॅपड्रॅगन सांगायचं झालं तर निअरेस्ट 870 असा होता, त्याचा जो परफॉर्मन्स आहे त्याचाच परफॉर्मन्स तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळणार आहे. ह्याच्यामध्ये एकच वेरियंट येतो, 8GB RAM, 128GB स्टोरेज, UFS 3.1 स्टोरेज टाईप आहे, LPDDR5 RAM टाईप येते. बॅटरी बद्दल सांगायचं झालं तर 4385 mAh बॅटरी आहे, 18W चार्जिंग. अरे काय मूर्खपणा आहे का, 18W, हा म्हणजे 45,000 रुपये देतोय आणि 18W चार्जिंग, सो दॅट इज ऍब्सोल्युटली नॉट गुड. बट गुड थिंग इज हा फोन वायरलेस चार्जिंगला नक्की सपोर्ट करतो. चला आता OS हे बघा, हायलाईट जर का पिक्सेल फोनचं म्हणायचं झालं तर ते दोन गोष्टी असतात, एक त्यांचा कॅमेरा, दॅट इज नंबर 1, सेकंड हायलाईट UI, क्लीन नेटिव्ह प्युअर अँड्रॉइड एक्सपिरियन्स तुम्हाला मिळतो, Android 13 आउट ऑफ द बॉक्स आहे. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, म्हणजे गुगलचा स्वतःच अँड्रॉइड असलं तरी त्यांनी फक्त 3 वर्षाचे मेजर अपडेट त्यांनी कमिट केलेले आहेत, म्हणजे तुम्हाला 14, 15, 16 मिळणार आहे. लक्षात ठेवा, सॅमसंग जो S सिरीज किंवा त्यांचे बरेचसे मिडरेंजचे सुद्धा फोन येतात, त्याच्यामध्ये सुद्धा ते 4 वर्षाचे मेजर अपडेट्स देतात, म्हणजे Android 17 पर्यंत देत आहे, पण हे गुगल असून दॅट इज ऑल्सो 4 वर्षाचे मेजर, 5 वर्षाचे खरं द्यायला पाहिजे होते. पण एक गोष्ट सांगली मित्रांनो, क्लीन अतिशय क्लीन, म्हणजे क्लीनेस्ट अँड्रॉइड एक्सपिरियन्स म्हणायचं झालं तर तुम्हाला ह्याच्यावरती मिळेल. आणि जेव्हा सुद्धा अपडेट येतं, लक्षात ठेवा पिक्सेलच्या फोन्सवरती सगळ्यात आधी येतं, त्यामुळे मी जर का पिक्सेल फोन घेतला सगळ्यात आधी तुम्हाला अपडेट मिळेल. सेन्सर सगळे येतात, इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे, फेस अनलॉक आहे, सगळं व्यवस्थित काम करतात, नो प्रॉब्लेम्स. कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत सांगायचं झालं तर सगळे
सगळे 5G बँड मिळतात, म्हणजे ग्लोबली, फक्त इंडियात नाही ग्लोबली सर्टिफाईड सगळे बँड जे आहे ते तुम्हाला मिळतात. ड्युअल 4G व्होल्टेज वायफाय कॉलिंग सपोर्ट आहे, वायफाय 6 आहे, ब्लूटूथ 5.3 सपोर्ट येतो, आणि हो NFC सुद्धा सपोर्ट आहे. सो दॅट इज गुड. आणि बाकीच्या फीचर्स बद्दल सांगायचं झालं तर एक स्टँड आउट फीचर्स नक्की आहे, IP67 सर्टिफिकेशन येतं याच्यामध्ये. FM रेडिओ नाहीये, नोटिफिकेशन लाईट नाहीये, सार व्हॅल्यू विदिन लिमिट. चला कॅमेरा बद्दल बोलूया. आता जर का मी 6A बरोबर कम्पेअर केलं तर इट इज अ बिग जम्प, आणि ती चांगली गोष्ट आहे. आता तुम्हाला 64 मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर मिळतो. लक्षात ठेवा 6A मध्ये 12.5 मेगापिक्सेलचा होता, 12.5 मेगापिक्सेल म्हणजे जवळजवळ तिप्पट का चौपट झालेला आहे. आता 64 मेगापिक्सेलचा आहे, आणि अल्ट्रा वाईड जो आहे तो 13 मेगापिक्सेलचा आहे. म्हणजे गुगलने एक चांगलं केलं, उगाच ते ट्रिपल आणि क्वाड्रपल कॅमेरा करायचे आणि 2-2 मेगापिक्सेलचे द्यायचे असं केलेलं नाहीये. 64 मेगापिक्सेल प्लस 13 मेगापिक्सेल आहे. आणि पुढे सुद्धा मित्रांनो 6A मध्ये 8 मेगापिक्सेलचा कॅमेरा होता, ह्याच्यामध्ये 13 मेगापिक्सेलचा सेन्सर मिळतो. सो दॅट इज गुड. महत्वाचं हे आहे की याचे फोटोज कसे येतात, कारण की पिक्सेल फोन्स हे फोटो बद्दल बोलले जातात, जाणले जातात. फोटोज भरपूर आम्ही काढलेले आहेत, त्याची डिड्राइव्ह लिंक मी खाली दिलेली आहे. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू, मला 2 गोष्टी सरप्राइझिंग वाटल्या. 6A पेक्षा भरपूर अपग्रेड आहे डेफिनेटली. म्हणजे मला पिक्सेल 6A चा कॅमेरा थोडा अंडरवेलमिंग वाटलेला, की एवढे पैसे देतोय, पिक्सेल फोन घेतोय आणि त्याचा ठीक ठाक होता. पण ह्याचं मी म्हणू शकत नाही, नॉर्मल कंडिशन्स मध्ये ह्याचे फोटो चांगले येतात. इनफॅक्ट ह्याच्या मोठ्या भावाबरोबर, पिक्सेल 7 च्या कॅमेरा बरोबर आम्ही कम्पेअर केलं, तुम्हाला एक गोष्ट सांगू, कधी कधी असं वाटत होतं की 7A जे फोटो आहेत ते चांगले येतात. हा 7 बरोबर कम्पेअर केलं तर व्हिडिओग्राफी मध्ये ऑब्व्हियसली 7 जास्त आहे, पण नॉर्मल जे कंडिशन मध्ये फोटोज काढतात, मला वाटलं 7A चे फोटो चांगले येतात. त्याच्यामध्ये 7 मध्ये 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर आहे. हा पण व्हिडिओग्राफी मध्ये सांगायचं झालं तर मागं तुम्हाला 4K 60 FPS आहे, पुढे 13 मेगापिक्सेलचा जो सेन्सर आहे तो सुद्धा तुम्हाला 4K 30 FPS देतो व्हिडिओग्राफी मध्ये. आणि कॅमेरा ऍप बद्दल सांगायचं झालं तर त्याचे 2-3 फीचर्स चांगले आहेत. ते मॅजिक इरेजर, मागं कुणी फोटो बॉम्ब वगैरे केला तर तुम्ही त्याला काढून टाकू शकता फोटो घेतल्यानंतर सुद्धा, तर ते मॅजिक इरेजर येतं त्यामध्ये. आणि एखादा फोटो जर का ब्लर्ड आलेला असेल तर त्याला फोटो अनब्लर सुद्धा करू शकतो. हे 2 फीचर स्टँड आउट आहेत, ते चांगले आहेत. आणि बाकीचे पोर्ट्रेट मोड, प्रो मोड, ते सगळं जे आहे ते सगळं आहे. तर हा फोन तुम्ही घ्यावा का नाही, मी तुम्हाला एक गोष्ट सांगू, आता 44,000 आलेला आहे हा फोन, आणि 44,000 मानाने तुम्हाला दुसरे ऑप्शन आहे. तुम्हाला पिक्सेलचा फोन पाहिजे असेल आणि तुम्हाला क्लीन UI फार महत्वाचा असेल आणि कॅमेरा तुमच्यासाठी महत्वाचा असेल तर तुम्ही बघू शकता, आणि तुमच्याकडे पैसे असतील तर तुम्ही आता खर्च करू शकता. पण मी तुम्हाला सांगू, द बेस्ट टाइम वुड बी दिवाळीची जी सेल वगैरे असतात ना, तेव्हा तुम्हाला लिटरली 35,000 मिळेल. हो आता बघा ना, पिक्सेल 6 28 या प्राइस मध्ये मिळतोय, 6-8 महिन्यानंतर, 1 वर्षभरानंतर. जर का हा घ्यायचाच असेल आता लगेच घेऊ नका, थोडे दिवस थांबा आणि त्याच्यानंतर घ्या असं मला वाटतं. बाकी स्टँड आउट गोष्टी 2 आहेत, एक तर डिस्प्ले चांगला आहे, परफॉर्मन्स ठीक ठाक आहे, आणि कॅमेराज जे आहेत ते चांगले आहेत. सो दोज आर द प्लसेस. मायनसेस बद्दल सांगायचं झालं तर 120Hz तरी द्यायची ना डिस्प्ले, 90Hz डिस्प्ले पण ठीक आहे, 90Hz तरी दिला, अगदी 60Hz नाही दिला 6A सारखा. आणि बेझल्स एवढे जाड, म्हणजे 44,000 फोन आहे, एवढे जाड बेझल्स जर बारीक तरी करायचे, म्हणजे मागची 6A बरोबर कम्पेअर केलं तर एक्झॅक्टली सेम आहे, थोडे तरी कमी करायला पाहिजे होते, ते नाही केलेले त्यांनी. सो दॅट इज देअर. आणि हो 18W चार्जिंग, म्हणजे 10,000 खालचे सुद्धा आजकाल 30W चार्जिंग देतात आणि हे अजूनही 18W वरतीच अडकलेले आहेत. तर अशा काही गोष्टी चांगल्या आहेत आणि काही गोष्टी इतक्या चांगल्या नाहीयेत पिक्सेल 7A च्या. कसा वाटला व्हिडिओ मित्रांनो, जर का आवडला असेल लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि भरपूर व्हिडिओ येतात ट्रॅकिंग टेक मराठीसाठी, बऱ्याच मोठ्या प्लॅन्स आहेत, तर आपली कम्युनिटी थोडी वाढवा, सबस्क्राईब नक्की करा, आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका. मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच, पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.